कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 10 ते 18 जुलै दरम्यान सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या 9 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 9 दिवसाच्या काळामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात प्रशासकीय प्रशासनाला यश आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपला जो 9 तारखेचा 9 दिवसांचा जो आपला जनता कर्फ्यू होता तेवढ्या पिरियड करता असं समजायचं की आपण पूर्णपणे 100% आपल्यावर घेतो. परंतु जसं सीपी साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन याकरता आपल्याला विचार करावा लागतो आहे. कारण की जर आपण अचानकपणे अशा पद्धतीची कमी सूट म्हणा जास्त सूट म्हणा जर स्थानिक परिस्थिती लक्षात न घेता जर दिली तर त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होऊन हा आपला परत सोशल डिस्टन्सिंगचा म्हणजे आपण जे 9 दिवसात गेन केलं ते लूज होता कामा नये. म्हणून जेव्हा आपला कर्फ्यू ओपन अप करायचा आहे त्या अर्थी जेव्हा हे मोठ्या 77 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना देखील जेव्हा शासनाने 2 मिशन बिगिन अगेन घेतले त्या अर्थी आपला हा 9 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना आपल्याला कदाचित 2 दिवस एखादा मार्ग मग पुढचे 2-3 दिवस एखादा मार्ग आणि मग हळूहळू सुरळीत असं करावं लागू शकतं. परंतु याच्याबाबतचा निश्चित जे काही इनपुट आहे हे आपण 2 किंवा 3 दिवस अगोदर ठरवू शकत नाही. कारण की जी जनभावना आहे ती आपल्याला आजच लक्षात येणार की काय आहे. म्हणून आपले जे डीसीपीज आहेत किंवा पीआयज आहेत हे लोकल प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक व्यापारी असोसिएशनशी चर्चा करत आहेत की कशा पद्धतीने आपण ठेवावं जेणेकरून लोकांची या ठिकाणी गर्दी होणार नाही. त्यासोबत आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला हे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की कोणीही लगेच कर्फ्यू उघडला म्हणून कर्फ्यू जरी बंद झाला असला तरी कोरोना काय बंद झालेला नाही आहे लगेच काय आपण गर्दी करून या ठिकाणी बाहेर पडू नये. फक्त आवश्यक गोष्ट असेल अत्यावश्यक गोष्ट असेल त्याच्याकरताच आपण घराबाहेर पडावं. अजूनही 2-3 दिवस जे आहेत ते आपण हे रिस्ट्रिक्शन स्वतःवरच पाळावे. ज्या अर्थी आपण 9 दिवस हे रिस्ट्रिक्शन पाळले तसे अजून 2-3 दिवस आपण स्टॅगर्ड पद्धतीने हे रिस्ट्रिक्शन जर पाळले तर मला असं वाटतं की आपण सक्सेसफुली जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन आपण त्याच्यामध्ये करू शकू. मागे आपलाच अनुभव आहे तुम्हीच वार्तांकन केलेला आहे की जेव्हा मागचा लॉकडाऊन ओपन अप झाला होता तेव्हा एकाच दिवशी खूप मोठ्या गर्दी हे त्या ठिकाणी झाल्या होत्या. आमचा पूर्ण प्रयत्न आहे की ते अवॉइड करावं. जर गरज पडली तर कशा पद्धतीने आज रात्री कशा पद्धतीने निर्णय घेऊन प्रसंगी काही मार्केट बंद देखील आम्ही उद्याच्या दिवशी करायला सांगू. म्हणजे P1 P2 जे आहे ते कायम राहील त्याच्यानंतर P1 P2 काढून टाकणं याच्याबद्दल आपण निश्चितपणे तो निर्णय घेऊ.